हॅलो फ्रेंड्स, मी आहे सोनाली आणि तुमचं सोनाली स्पेशल डिशमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। तर मी आज तुम्हाला खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने जिरा राईस कसा बनवायचा ते दाखवत आहे। हॉटेलसारखा जिरा राईस कसा बनवायचा याची रेसिपी आज दाखवणार आहे। तर माझा हाचा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब जरूर करा। तर एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत मी, ते बासमती। आता याला भिजवत घालायचं आहे अर्धा तास। अर्धा तास मी याला भिजवून घेतलेला आहे व स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून घेतला अगोदर। पुन्हा नंतर हे भिजू घातले तांदूळ व आता कुकरमध्ये मी हा भात शिजवून घेणार आहे। एक वाटी तांदूळ आहे तर त्याला 1.5 वाटी पाणी टाकायचं आहे। 1.5 वाटी पाण्यामध्ये व्यवस्थित हा भात शिजतो। आपल्याला असा मोकळा करून घ्यायचा आहे। दीड वाटी पाणी टाकलेलं आहे मी इथे। आता चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं। मीठ टाकून घेतलेलं आहे व आता फक्त एक शिट्टी काढून घ्यायची आहे मीडियम गॅसवर। आता एक शिट्टी काढून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता भात आपला मोकळासर झालेला आहे। आता लगेच याला फोडणी घालायची आहे। फक्त एकच शिट्टी मी याला करून घेतलेली आहे। एका शिट्टीमध्ये असा भात होतो। तर मी इथे एका पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे 2 चमचे। त्याच्यामध्ये भरपूर जिरे टाकायचे व जिरे छान फुलले की त्यामध्ये आपल्याला भात टाकायचा आहे। खूप वेळ आपल्याला हलवत नाही राहायचे, फक्त 2 मिनिटासाठी आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ अगोदरच मी टाकलेलं आहे, आता नंतर टाकत नाही आहे। तर जिरा राईस आपला रेडी आहे, आता याला सर्व करूया। वरतून मी कोथिंबीर टाकलेली आहे। अगदी हॉटेलमध्ये जसा भेटतो जिरा राईस तसंच होतो घरच्या घरी, तर नक्की ट्राय करून बघा। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व माझ्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका। जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्ही माझी मी ज्या दररोज नवीन नवीन रेसिपीज टाकते याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल व तुम्ही माझी कुठलीच रेसिपी मिस करणार नाहीत। तर पुन्हा भेटूया असेच एका छानशा रेसिपीबरोबर। तोपर्यंत बाय।